कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकवीस डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत आणि प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली त्यानंतर आरक्षण सोडत आणि प्रारूप प्रभाग रचनेच्या विरोधात हरकती घेण्यासाठी चार जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती या कालावधीत एकूण साठ हरकती दाखल झाल्या आहेत या हरकती महापालिकेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्या आहेत आयोगाच्या आदेशानुसार आता हरकतींवर सुनावणी होणार आहे मात्र त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही दुसरीकडे कोरोना लसीकरणामुळे महापालिकेची निवडणूक काही महिने पुढे ढकलण्याची शक्यताही वर्तवण्यात आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एकवीस डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत आणि प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आरक्षण सोडत आणि प्रारूप प्रभागरचनेबाबत ज्यांना हरकती घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी चार जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती या कालावधीत एकूण साठ तक्रारी दाखल झाल्या या हरकती महापालिका प्रशासनानं राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्या राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच या हरकतीवर सुनावणी होईल मात्र त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाल्यानं महापालिकेची निवडणूक मार्च महिन्यात होईल अशी शक्यता व्यक्त होती मात्र कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण सापडले असून दुसऱ्या लाटेची शक्यता आहे शिवाय केंद्र शासनामार्फत कोरोना लसीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक काही महिने पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही